हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ सेवंथ स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यूज एनालिसिस, मीन्स बातम्यांचे विश्लेषण। टुडे वी आर गोइंग टू सी न्यूज सी। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूज ए आणि बी बघितलेल्या आहेत, आज आपण न्यूज सी बघणार आहोत। द हेडलाईन ऑफ द न्यूज इज मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री, मीन्स इतिहासातील महाभयंकर काळ। दिस न्यूज इज पब्लिश्ड फ्रॉम लंडन। लंडन या ठिकाणाहून ही बातमी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाइम इन इट्स हिस्ट्री टुडे। द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग, भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी असा वॉर्न, म्हणजे असा इशारा दिलेला आहे। वॉर्न म्हणजे इशारा देणे। दॅट मॅनकाइंड, नाउ व्हॉट इज मीन बाय मॅनकाइंड, मॅनकाइंड म्हणजे मानवजात, मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाइम इन इट्स हिस्ट्री टुडे। मानव जातीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे, असा इशारा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी दिलेला आहे। ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस। त्यांनी असं म्हटलं आहे, ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग, आज जग कशाला सामोरं देत आहे, कशाचा सामना करत आहे, वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं जगासमोर आहेत, लाईक क्लायमेट चेंज, मग त्यामध्ये हवामानातील बदल असेल, ओव्हर पॉप्युलेशन, लोकसंख्येचा विस्फोट असेल, किंवा एपिडेमिक डिसीजेस असतील, साथीचे रोग असतील, अशा प्रकारच्या आव्हानांना मनुष्य आज तोंड देत आहे। वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डेस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव अँड हॅव नॉट येट डेव्हलप द ॲबिलिटी टू एस्केप इट। सध्या ज्या ग्रहावरती आपण राहतो आहोत त्याचा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजूनही आपण विकसित केलेली नाही, असं स्टीफन हॉकिंग यांनी म्हटलं आहे। परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाऊ वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमिड द स्टार्स, बट राईट नाऊ वी हॅव द ओनली वन प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट। आजपासून काही वर्षानंतर, कदाचित आजपासून काही वर्षानंतर, परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाऊ, आतापासून काही शे वर्षानंतर, वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमिड द स्टार्स, आपण ताऱ्यांवरती वसाहती निर्माण केलेल्या असतील, बट राईट नाऊ, पण आजच्या घडीला, वी हॅव ओनली वन प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट। आजच्या घडीला आपल्याजवळ पृथ्वी हा एकच ग्रह आहे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं स्टीफन हॉकिंग यांनी म्हटलं आहे। हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर, असे गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी नुकतेच लिहिलेलं आहे, अशा प्रकारची ही न्यूज आहे। आता या न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स ज्या आहेत तर ती क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन्सची ॲन्सर्स आपल्याला बघायची आहेत। द हेडलाईन ऑफ द न्यूज, मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री। क्वेश्चन नंबर फर्स्ट,
पहिला प्रश्न आहे या बातमीवर आधारित, गेस द मीनिंग ऑफ मॅनकाइंड, मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. नाउ व्हॉट इज मीन बाय मॅनकाइंड, आता मॅनकाइंड म्हणजे काय, ऑल द ह्युमन ऑर द ह्युमन रेस, ज्यालाच आपण मराठीमध्ये मानवजात असे म्हणतो. नाउ क्वेश्चन नंबर टू, प्रश्न दुसरा आहे, विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ, पृथ्वीकरिता बातमीत कोणते शब्द किंवा शब्दसमूह वापरले आहेत. आता त्याचा अँसर आहे, अर्थ साठी वर्ल्ड अँड प्लॅनेट आर द वर्ड्स यूज्ड फॉर द अर्थ इन द न्यूज, बातमीमध्ये अर्थ साठी वर्ल्ड आणि प्लॅनेट हे वर्ड्स जे आहेत तर ते वापरलेले आहेत. नाउ क्वेश्चन नंबर थ्री, विच ऑफ द गिवन प्रॉब्लेम्स डू यू बिलीव इज द मोस्ट सिरियस, दिलेल्या समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या कोणती आहे असा तुमचा विश्वास आहे, चर्चा करा, त्यावरती चर्चा करायची आहे. आता या ठिकाणी तीन समस्या आहेत, तीन प्रॉब्लेम्स आहेत, यामध्ये कोणती समस्या मोठी आहे यावरती चर्चा करायची आहे. फर्स्ट प्रॉब्लेम ए, क्लायमेट चेंज, हवामानातील बदल. प्रॉब्लेम टू और प्रॉब्लेम बी, ओव्हर पॉप्युलेशन, लोकसंख्येचा विस्फोट. अँड प्रॉब्लेम सी, एपिडेमिक डिसीज, साथीचे रोग. आता यामध्ये कोणता प्रॉब्लेम मोठा आहे यावरती चर्चा करायची आहे. आता अँसर आहे क्लायमेट चेंज, हवामानातील बदल, यावरती आपण वर्गामध्ये चर्चा जी आहे तर ती करायची आहे. नाऊ क्वेश्चन नंबर फोर, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, पुढे दिलेल्या विधानांची तुमच्या शिक्षकांच्या सहाय्याने चर्चा करायची आहे. आता जे काही विधानं दिलेली आहेत या विधानांची शिक्षकांच्या सहाय्याने चर्चा जी आहे तर ती करायची आहेत. आता विधाने कोणकोणती आहेत, कोणकोणते सेंटेन्सेस आलेले आहेत. सेंटेन्स ए, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डेस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव. सेंटेन्स बी, वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमिड द स्टार्स. सेंटेन्स सी, राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. आता या स्टेटमेंट्सवरती आपल्याला चर्चा जी आहे तर ती वर्गामध्ये करायची आहे, की आपण वर्गामध्ये ती चर्चा जी आहे, डिस्कशन जे आहे तर ते करायचं आहे. नाऊ क्वेश्चन फिफ्थ, प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्डियन, व्हाय इज इट गिवन ॲज न्यूज इन द पेपर्स. प्राध्यापक हॉकिंग यांनी समस्येविषयी गार्डियन या वर्तमानपत्रात लिहिले, वर्तमानपत्रात ती बातमी म्हणून का दिली आहे. आता का दिलेली असेल त्याचं आन्सर आहे, इट इज गिवन इन द न्यूज टू मेक पीपल अवेअर ऑफ द डेंजरस सिच्युएशन अँड मेक देम अंडरस्टँड द इमपेंडिंग कलामिटीज. द न्यूज विल इन्स्पायर द सायंटिस्ट टू फाइंड रेमिडीज टू प्रोटेक्ट द अर्थ. अशा प्रकारे ही जी काही सी न्यूज आहे यावरचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स आपण बघितलेले आहेत. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नाऊ न्यूज डी, आता डी ही न्यूज आपल्याला लर्न करायची आहे, बघायची आहे. द हेडलाईन ऑफ द न्यूज इज क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स, मीन्स सर्व आजारांवर शीघ्र इलाज. स्टाफ रिपोर्टर कवठे, आता स्टाफ रिपोर्टर कवठे या ठिकाणाहून ही न्यूज जी आहे तर ती त्या वार्ताहराने दिलेली आहे, म्हणजे कवठे येथील जो स्टाफ रिपोर्टर आहे, वार्ताहर आहे, त्याने ही न्यूज दिलेली आहे. हंड्रेड्स ऑफ पीपल फॉक एव्हरी हावर टू रालेवाडी अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आंबेगाव जवळील राळेवाडी या एका छोट्याशा वसाहतीत दर तासाला शेकडो लोक झुंडीने जमा होत असतात. नाऊ व्हॉट इज मीन बाय सेटलमेंट, आता सेटलमेंट म्हणजे वसाहत. आंबेगाव जवळील राळेवाडी या एका छोट्या वसाहतीमध्ये
दर तासाला शेकडो लोक जे आहेत तर ते त्या ठिकाणी झुंडीने जमा होत आहेत. They wait in a long winding queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claimed that it cures all sorts of diseases. आता सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा दावा करणाऱ्या मिरी बाबाकडून एक खास पूड मिळवण्यासाठी लोक तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लावून उभे असतात. स्पेशल पावडर जी आहे, विशेष अशी पावडर जी आहे, तर ती मिरी बाबाकडून मिळवण्यासाठी लोक उभे असतात. आता मिरी बाबा असा क्लेम करतो, असा दावा करतो की सगळ्या प्रकारचे जे काही डिसीजेस आहेत, आजार आहेत, तर ते क्युअर म्हणजे बरे करण्याचं काम जे आहे तर ही पावडर करते, असा मिरी बाबाचा दावा आहे. अकॉर्डिंग टू हिम ही हॅज डेव्हलप्ड दिस पावडर फ्रॉम स्पेशल हर्ब इन द हिमालयाज. आता त्याच्या म्हणण्यानुसार हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधी वनस्पतींपासून त्यांनी ही पूड तयार केली आहे असं त्या बाबांचं म्हणणं आहे. Unwilling to give the exact name and source of the herb, he only says that it revealed to him. त्या वनस्पतीचे नेमके नाव किंवा त्याचं उगमस्थान, आता सोर्स म्हणजे उगमस्थान जे आहे, तर ते उगमस्थान तो बाबा सांगत नाही आहे. त्याने नकार दिलेला आहे. त्याने फक्त एवढंच म्हटलेलं आहे की ही जी काही पावडर आहे किंवा हे औषध जे आहे, हे ज्ञान जे आहे, तर ते फक्त आपल्यासाठीच रिव्हील्ड म्हणजे प्रकट झालेलं आहे असं या मिरी बाबाचं म्हणणं आहे. ही ऑफर सीट ॲट रुपीज 25 अ पॅकेट. आता प्रत्येक पाकिट 25 रुपयाला तो विकत आहे. ईच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. आणि प्रत्येक पाकिटावर त्याचा आशीर्वाद असतो असं लोकांचं म्हणणं आहे. ब्लेस्ड म्हणजे आशीर्वाद, ब्लेस्ड मीन्स आशीर्वाद, प्रत्येक पाकिटाला त्याचा आशीर्वाद लाभलेला असतो असं त्यांचं म्हणणं आहे. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युअरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. आता त्याचे जे काही फॉलोअर्स आहेत, सम ऑफ हिज फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, त्याचे जे काही अनुयायी आहेत, दे क्लेम्स, त्यांचा असा क्लेम आहे, असा दावा आहे, दॅट दे हॅव सीन हिम क्युअरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. या पावडरच्या सहाय्याने हजारो लोक रोगमुक्त झालेले आहेत असं त्याचे अनुयायी ठामपणे सांगत आहेत. However, Dr. Karnikop Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. आता however, प्रत्यक्षात मात्र आंबेगाव येथील सरकारी इस्पितळामधील डॉक्टर जे आहेत कर्णिक यांचं असं मत आहे की काही आठवड्यापासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इस्पितळामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. रुग्ण जे आहेत तर ते इन्क्रीज झालेले आहेत, वाढलेले आहेत असं डॉक्टर कर्णिक यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे ही न्यूज डी आहे. या न्यूज डीवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत, प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला बघायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन, आता पहिला प्रश्न काय आहे, गेस द मीनिंग ऑफ फॉक अँड फॉलोअर्स. आता फॉक ऑन फॉलोअर्स याचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज करायचा आहे. नाव द मीनिंग ऑफ फॉक, आता फॉकचा अर्थ आहे टू गॅदर टुगेदर इन लार्ज नंबर, अँड फॉलोअर्स मीन्स पर्सन्स हू सपोर्ट अँड ॲडमायर अ पर्टिक्युलर पर्सन ऑर सपोर्टर्स. नाव क्वेश्चन नंबर टू, आता प्रश्न दुसरा आहे, व्हाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग, शीर्षकात प्रश्नचिन्ह का आहे. आता त्याचा अँसर आहे, द रिपोर्टर हिमसेल्फ इज डाऊटफुल अबाउट द कंटेंट्स ऑफ द न्यूज. ही हॅज गिवन द न्यूज बट लेफ्ट इट टू द पीपल टू डिसाइड विदर टू बिलीव इट ऑर नॉट. नाऊ क्वेश्चन नंबर थ्री, विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल, विच पार्ट मे नॉट बी रिलायबल, हाऊ डू वी लर्न दॅट. बातमीतील कोणता भाग विश्वसनीय आहे,
कोणता भाग अविश्वसनीय आहे आपल्याला हे कसे समजते. नाव विच पार्टी इज रिलायबल अँड विच पार्टी इज नॉट रिलायबल. आता त्याचा अँसर आहे, द न्यूज दॅट पीपल आर हॉकिंग नियर आंबेगाव फॉर अ स्पेशल पावडर सीम्स टू बी अ रिलायबल न्यूज बिकॉज वी नो दॅट इव्हन टुडे मेनी गुलेबल इलिटरेट अँड इग्नोरंट पीपल बिलीव इन सच न्यूज अँड कीप फेथ इन सच मिरॅकल. द न्यूज दॅट मिरीबाबा स्पेशल हर्बल पावडर क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस मे नॉट बी रिलायबल न्यूज. धिस वी नो फ्रॉम डॉक्टर कर्निक स्टेटमेंट दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन द आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल हॅज इन्क्रीज इन द लास्ट फ्यू वीक्स. नाव क्वेश्चन नंबर 4, विल मिरीबाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज. मिरीबाबा व त्याच्या शिष्यांना ती बातमी आवडेल का. आता त्याचा अँसर आहे, दे विल नॉट लाईक द न्यूज बिकॉज द न्यूज कुड रेज क्वेश्चन्स अँड डाऊट्स अमॉंग द पीपल. दे माईट प्रोटेस्ट अँड अपोज धिस न्यूज. नाव क्वेश्चन नंबर 5, व्हॉट शुड यू डू व्हेन यू फॉल इल. तुम्ही आजारी पडलात तर काय कराल. आता त्याचं आन्सर आहे, इफ आय फेल इल आय मस्ट गो टू माय फॅमिली डॉक्टर. नाव क्वेश्चन 6, इमॅजिन हाऊ धिस न्यूज ॲटम हेल्प पीपल अंडरस्टँड द ट्रूथ दॅट मिरीबाबाज पावडर कॅनॉट क्युअर्स डिसीजेस. Write the story about it in short in your mother tongue. आता आपल्याला ही बातमी जी आहे तर ही मिरीबाबाची पावडर आजार बरे करू शकत नाही हे सत्य लोकांना समजण्याकरता कशी उपयोगी पडली याची कल्पना करायची आहे आणि तुमच्या मातृभाषेत याविषयी छोटीशी स्टोरी जी आहे तर ती लिहायची आहे. आता त्याचं आन्सर आहे, काही सुशिक्षित तरुणांनी मिरीबाबाच्या मठापाशी जमलेल्या सर्व रुग्णांना जमा केले. मिरीबाबाला मठाबाहेर आणले आणि ती पावडर म्हणजे औषध नसून साधे बाजरीचे पीठ आहे हे सत्य त्या सर्वांसमक्ष मिरीबाबाला कबूल करायला लावले. मिरीबाबाने आपण पैसे कमावण्याकरिता लोकांना फसवले हे कबूल केले. अशा प्रकारे आज आपण न्यूज अनालिसिसमध्ये न्यूज सी आणि डी यांचा क्वेश्चन्स आणि आन्सर सहित संपूर्ण अभ्यास केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.